दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालक विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। ही कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी झाली। लाचखोर खरे यांच्यासह खासगी व्यक्तीलाही पथकाने ताब्यात घेतले आहे। जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे व खासगी व्यक्ती शैलेश सुमतीलाल साबद्रा अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत। तक्रारदाराच्या तक्रारीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या। जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले। त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती। या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्यांचा एजंट साबद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती। या लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते। त्यानुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून 30 लाखांची लाच घेताना खरे व त्याच्या साथीदारास अटक केली। ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण नेहाळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी पार पाडली। योगेश कर्डिलेसह संतोष विदाते, दक्ष न्यूज, नाशिक।